3 महिने मृत्यूशी झुंज देणाऱ्या टायगरला अखेर वाडिया रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. उल्हासनगरमधील एका नाल्याजवळ 28 जानेवारीला बेवारस बाळ शिवाजी रगडे यांना सापडलं होतं. त्यानंतर त्याला रुग्णालयात भरती करण्यात आलं. मात्र बाळाची स्थिती अत्यंत नाजूक असल्यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यानं या चिमुकल्याला मुंबईतल्या परळमधल्या जेरबाई वाडिया रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. तेव्हा वाडियाच्या व्यवस्थापनानं या निराधार बाळाची जबाबदारी स्वीकारली आणि त्याच्या मेंदूतल्या जीवघेण्या संसर्गावर युद्धपातळीवर उपचार सुरू केले. टायगरच्या मेंदूतील प्रादुर्भाव तीव्र स्वरूपाचा होता. मात्र वाडियाच्या डॉक्टरांच्या चिवट प्रयत्नांना अखेर यश आलं. अखेर टायगरला डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे टायगर जिंदा आहे या गोष्टीचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता. ही युती देशाच्या भल्यासाठी, देशाच्या विकासासाठी.